नमस्कार. गुगलकडून त्यांची पॉप्युलर गुगल प्ले म्युझिक सर्व्हिस बंद करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गुगल प्ले म्युझिक सर्वात प्रथम न्यूझीलँड, साऊथ आफ्रिका यासारख्या देशांमध्ये सप्टेंबर महिन्यातच बंद होणार आहे. त्यानंतर अन्य देशातसुद्धा ही सर्व्हिस येत्या ऑक्टोबर महिन्यापासून बंद करण्यात येणार आहे. कंपनीच्या मते डिसेंबरपर्यंत ही सर्व सर्व्हिस पूर्णपणे बंद केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर यूजरला गुगल प्ले म्युझिकवरील कंटेंटचा वापर करता येणार नाही. त्यामुळे 1 ऑक्टोबरपूर्वी ॲपवरील डेटा सुरक्षित करण्याचा सल्ला युजर्सला देण्यात येत आहे. गुगल असे आवाहन केले आहे की सप्टेंबर महिन्यानंतर कंपनी या सर्व्हिससाठी कोणत्याही पद्धतीचे पेमेंट स्वीकारणार नाही. त्यासोबत युजरला प्ले स्टोअरवरून याचा वापर करता येणार नाही. तर द व्हर्ज यांच्या रिपोर्टनुसार गुगलने आता फक्त यूट्यूब म्युझिक सर्व्हिस सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे. त्याचसोबत गुगलकडून गुगल प्ले म्युझिकच्या बदल्यात यूट्यूब म्युझिक सर्व्हिस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुगलकडून काही महिन्यापूर्वीच गुगल प्ले म्युझिक सर्व्हिस सुरू करण्यात आली होती. मात्र कंपनीच्या मते यूट्यूब म्युझिकचे यूजर इंटरप्रेस जो आहे तो वापर करण्यासाठी अधिक सोपे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एक गुगल म्युझिक प्रमाणेच हे आपल्याला यूट्यूब म्युझिकसुद्धा पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा यूट्यूब म्युझिक ॲप ओपन केल्यास तिथे काही गोष्टी आपल्याला सारख्या दिसून येतात. कंपनीने नुकताच यूट्यूब म्युझिकमध्ये ट्रान्सफर टूलसुद्धा उपलब्ध करून दिले आहे, जे अगदी गुगल प्ले म्युझिकसारखेच आहे. तर गुगलच्या मते त्यांच्याकडून यापूर्वीही काही वेळा गुगल प्ले म्युझिक बंद करण्याची नोटीस देण्यात आली होती. कंपनीनुसार ही सर्व्हिस तोपर्यंत बंद करू शकत नाही जोपर्यंत यूजर त्याचा वापर करायचा थांबवत नाहीत. आणि जर यूजर अँड्रॉइड 10 बेस्ड नवीन मोबाईल जर घेत असतील किंवा स्मार्टफोन घेत असतील तर त्यांना गुगल प्ले म्युझिकऐवजी यूट्यूब म्युझिक ॲप प्री इन्स्टॉल असलेले मिळणार आहे. म्हणजे आपल्याला यामध्ये गुगल प्ले म्युझिकऐवजी यूट्यूब म्युझिकचे ॲप आपल्याला वापरायला मिळणार आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मांडायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.